नमस्कार, आज आपण आलो होतो नागपूरच्या गोळीबार चौकामध्ये. या ठिकाणी आता मल्लिकार्जुन खरगे यांची थोड्या वेळामध्ये ज्या ठिकाणी सभा आहे, या सभेसाठी बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. आता या ठिकाणी ऊन जास्त पडलं या ठिकाणी, गेले 2 दिवस या ठिकाणी पाऊस होता, त्याच्यामुळे वातावरण पूर्णतः ढगाळ होतं. पण आता सध्या या ठिकाणी वातावरण तापतंय आणि या तापलेल्या वातावरणामुळे कार्यकर्ते या ठिकाणी एवढ्या खुर्च्या टाकलेल्या असताना देखील कार्यकर्त्यांची संख्या कुठेतरी कमी आहे. ही सभा या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या ठिकाणी येणार आहेत. आपण पाहू शकताय बऱ्याचशा या ठिकाणी खुर्च्या टाकल्या जरी असतील तरी जागा कुठेतरी अपुरी पडेल हे असं वाटतं. या ठिकाणी पोलीस प्रशासनाने येणारा रोड त्या साईडचा बंद केलेला आहे आणि आता सध्या हे चौकातली सभा आहे. या ठिकाणी संख्या कार्यकर्त्यांची संख्या बऱ्यापैकी येईल अशी अपेक्षा असताना देखील जागा कमी पडते हा प्रश्न वाटतो. कारण हा एका चौकामधली चौक सभा आहे आणि या ठिकाणी स्टेजवरती आम आदमी पार्टी आणि इतर सहयोगी पक्ष जे आहेत महाविकास आघाडीचे ते सगळे पक्ष देखील या ठिकाणी आहेत. या ठिकाणी विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ ही सभा या ठिकाणी होत आहे. आज मल्लिकार्जुन खरगे या ठिकाणी विकास ठाकरे यांच्या सभेसाठी येत आहेत. कॅमेरामॅन नितेश तेरसेसह स्वप्नील दुधारे, नागपूर.